आज मला माहित आहे की सकाळपासून ऐकतोय हा फॉर्म भरणार तो फॉर्म भरणार. अनेकांना मी विनंती केली म्हटलं तुम्ही भाजपचा तुम्हाला फायदा करायचा का? पण तुम्हाला दिसतंय की हा काँग्रेसचा उमेदवार सक्षम आहे चांगला आहे तर महाविकास आघाडीमध्ये तुम्ही एकोप्याने असलं पाहिजे. उगाच 5,000, 10,000, 15,000 मतं खराब केली तर नुकसान आपलं होईल आणि तुमचाही फायदा होणार नाही, भाजपचा फायदा होण्याशिवाय राहणार नाही हे मी त्यांना अनेकांना समजून सांगितलंय. आणि मला वाटतं बरे बऱ्याची मानसिकता आहे की बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण मला लोकांना विनंती करायची आहे की आता एकजूट आहे ही आम्ही, ही महाविकास आघाडीची एकजूट आहे, ही एकजूट अशीच कायम करा. आणि 30 तारखेला एकही मत इकडे तिकडे जाऊ देऊ नका, बाकी माझ्यावर सोपवा तुमच्या मदतीला मी हजर लक्षात ठेवा. रावसाहेब म्हणतानंतर माझ्याकडे नेहमी यायचे, मला एका गोष्टीचा अभिमान कधी व्यक्तिगत काम सांगितलं होतं, माझ्याकडे ज्या ज्या वेळेस आले हातामध्ये किमान 15-15, 20-20 निवेदन घेऊन यायचे. मला वाटलं तो काय रावसाहेब म्हणता पण एवढी कामं काय करताय तुम्ही, पण भरपूर वेळा इलेक्शन 4 वर्ष. नाही साहेब, लोकांचा माझ्यावर खूप मोठी आशीर्वाद लोकांचा आहे आणि ही सगळी कामं की तुम्ही आता राज्यामध्ये महत्वाचे मंत्री आहात तुमच्या पण होऊ शकतात. दुर्दैवाने ते गेले, एकही व्यक्तिगत काम तरी मला कधीच बदली करा हे काम कधीच सांगितलं नाही मला, पण मला सांगितलं पाहिजे. ते गेल्यानंतर जवळपास 100 कोटी रुपयाची कामं या देगलूर बिदोरी मतदारसंघात मी मंजूर केली. मला सांगितलं कारण की जो माणूस झिजत होता, मेहनत करता, प्रयत्न करत होता अशा या मतदारसंघात, आणि लोकांच्या मनात सातत्याने भावना असते या भागात मला माहिती आहे. जो आपला सगळा बॉर्डरचा एरिया आहे, तेलंगणा लागला, कर्नाटकाला लागला, लोकांना वाटतं की आमचा भाग सगळा दुर्लक्षित आहे, आमचं क्षेत्र सगळं हे थोडस दुर्लक्षित आहे, वंचित आहे, मागे आहे, आमच्याकडे कोणी पाहणार नाही, ही भावना सातत्याने आमच्या लोकांच्या मनामध्ये निर्माण होते. पण मला देगलूर वासियांना मुद्दाम सांगायचंय की जी काही आमची सगळी गावं जी ग्रामीण भागातला क्षेत्र जे आमचे कर्नाटका तेलंगणा या बॉर्डर लागूनचा भाग आहे, या सगळ्या लोकांना अधिकचा न्याय अशोक चव्हाण दिल्याशिवाय राहणार नाही. मला मुद्दाम सांगायचं पीक विमा, पंतप्रधान पीक विमा योजना आम्ही सातत्याने त्याला सांगतोय, या पीक विम्याची कार्यपद्धती चुकीची आहे. मीच म्हणत नाही, देशातल्या 4 राज्यांनी सांगितलं आम्हाला ही विमा पद्धतच मान्य नाही आणि काढून घेतो. आणि त्यामध्ये कुठलं राज्य आहे? गुजरात राज्य आहे की ज्यांनी सांगितलं की पंतप्रधान पीक विमा योजना आम्हाला नको. विचार करा, ही योजना सदोष आहे, शेतकऱ्या वेळेवर पैसे मी सांगितलं परवा, पण आम्हाला झगडावं लागेल ती वेळ आम्हाला येऊ देऊ नका. आणि शेतकऱ्याला लागू असलेला पीक विमा हा संपूर्णपणे त्याला या कठीण प्रसंगाला जर मिळू शकला नाही तर केव्हा मिळणार? हा काही कुठल्या पक्षाचा विषय नाही आहे, हा कुठल्या सरकारचाही विषय नाही आहे, पण हा निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये या पीक विमा कंपन्या ज्या काही राज्यामध्ये कार्यरत आहेत त्यांना या गोष्टी कराव्या लागतील, केलंच पाहिजे. आणि करत नसतील तर आमचं सरकार त्यांना करायला भाग पडेल की मी या ठिकाणी कोणता उपाय सांगू इच्छितो. त्यामुळे हे प्रश्न जे आहेत मित्र निश्चितच आपल्या सर्वांसाठी अतिशय मनातल्या विषय तुम्हाला या ठिकाणी मला बोलायचे होते आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या प्रश्नांचा उल्लेख या ठिकाणी मुद्दाम केलेला आहे. अजून काम होणार नाही म्हणून मी सांगितलं ही पोटनिवडणुकीचा प्रचार हा माझ्यासाठी विकासाचा एजेंडा घेऊन देगलूर वासियांसमोर मला जायचं. मी प्रत्येक ग्रामीण भागाला सुद्धा पैसे दिले, मधल्या या 2-3 महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये काही ना काही झालं पाहिजे. आणि जितेश तुम्ही बिलकुल खात्री बाळगा, तुम्ही जितेशला निवडून द्या, या भागात कधी मागणी करायची गरज पडणार नाही हे मी तुम्हाला आज मला जाणीव आहे. प्रचंड पाऊस झाला, या पावसामुळे नुकसान खूप झालं. सत्तार भाईने मगाशी बोललो आता आचारसंहितेच्या मर्यादा काय आहेत मला जाणीव आहे, परंतु पीक शिल्लक नाही, कुठेही पिकाचा पत्ता नाही आहे, त्यामुळे पैसेवारी 50% होत यायचा प्रश्नच उद्भवत नाही. की मी स्पष्ट यायला सांगितलेला प्रश्न असा आहे की वाट लोक म्हणतात की साहेब पैसे पेपरला बातम्या मध्यंतरी पाहिल्या त्या बातम्या कदाचित पाऊस पडण्याच्या अगोदरची हा विषय असावा असा मला अंदाज आहे. परंतु सत्तारभाई राज्यमंत्री सांगायचंय मला की हा विषय आपण आचारसंहिता जी काही लक्षात घेऊन योग्य पद्धतीने हा प्रश्न हाताळला पाहिजे. आणि जी काही वास्तव आहे, एवढा महाराष्ट्र आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस एवढा झाला की तिप्पट पाऊस म्हणजे सरासरीच्या 3 पट पाऊस झाला,
पाऊस जास्त झाला, पिकं गेली, सोयाबीन गेलं, कपाशी गेली, तूर गेलं, शेतग्रस्त झाली, पायाभूत सुविधा नष्ट झाल्या, पुन्हा कोलमडली, पुन्हा पाणी गेलं, माणसं वाहून गेली, जीवितहानी झाली. पण मी तुम्हाला सांगितलं पाहिजे, आपलं सरकार फक्त बघायची भूमिका घेत नाही. सरकारने पैसे द्यायला आरंभ केलेला आहे आणि सगळ्या माणसाचे अश्रू आम्ही पुसल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाला वाटेल की सरकारचा हातभार लागला आहे याच्यामध्ये. हे मी तुम्हाला 100% सांग, उद्या येऊन काय कोणमधील काय करत बोलायचं बोलू द्या. यांना काही द्यायचं काहीच नाही, यांना द्यायचं यांना काहीच नाही आहे. उद्या येऊन फक्त एवढंच म्हणणार की अशोक चव्हाण खोटं बोलले, असं बोलले तसं बोलले. आमची भूमिका सरकार आपलं आहे, देणारे आपले मुख्यमंत्री आहे, देणारे आपलं सरकार आहे. आपलं सरकार देत असताना यांच्याकडून काय मिळालं मला, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे पीक विमा, दुसऱ्याचं म्हणून मला बोलायचं नाही. आपला उमेदवार सुशिक्षित आहे, बीटेक आहे, विनम्र आहे. मला हे सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस उमेदवारी मागितली म्हणतात 6-7 लोकांनी उमेदवारी मागितली होती. काँग्रेस पक्षाकडे इतरही आपल्या सरकारी मित्र उमेदवारी मागितली होती. पण सोनिया गांधीने निर्णय घेतला की एखादा आपला आमदार गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला आपल्याला वारंवार सोडता येणार नाही, आपल्याला वारंवार सोडता येणार नाही. आता उत्तर पक्षाच्या त्यांना लोकांनी 5 वर्षाकरता निवडून दिलं होतं. ज्या माणसाला 5 वर्षाकरता निवडून दिलं होतं, 1.5 वर्ष जे ते 1.5 वर्ष पूर्ण होत असताना त्याच्या कुटुंबाला आपल्याला दूर सांगता येणार नाही. त्याच्या कुटुंबाची काळजी घ्या, त्याला संधी द्या. लोकांची सहानुभूती ज्या परिवाराबरोबर आहे, त्या लोकांची सेवा आहे, ती निष्पक्षपणे केलेली आहे. आणि म्हणून सोनिया गांधी निर्णय घेतला की नाही, इतरही चांगले लोक आहेत, त्यांना आपण सोबत घेऊ. परंतु रावसाहेब आता पुत्रांचा मुलगा म्हणून जी सहानुभूती आणि त्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये जी काही मतं आहेत, ती आपल्याला लोकांच्या मताच्या विरुद्ध जायचं नाही. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला जितेशला दिलं पाहिजे की आम्ही सोनिया गांधींनी सांगितलं आणि महान निर्णय उद्धवजी म्हणले तुम्ही ठरवा, जो ठरवाल ते मान्य आहे. आणि मला अडवा आम्ही बसलो होतो, उद्धव ठाकरेजी होते, अजितदादा होते, आम्ही तिघ जवळ एकत्र बसलो होतो. मला उद्धवजी म्हणून चिंता करू नका, मी माझ्या शिवसैनिकांना बैठकीत सांगितलेलं आहे 100% प्रामाणिकपणे तेही काम करतील. दादाही मला म्हणाले राष्ट्रवादीचे आम्ही सर्व मंडळी एकोप्याने काम करून, मग शेका पक्ष आहे, बाकीचे आमचे सरकारचे मित्र पक्ष आहेत, सगळ्यांनी मिळून ही जागा आपल्याला कुठल्याही प्रकारचं विभाजन होता कामा नये अशा पद्धतीची काळजी आपण घेतली पाहिजे. या भूमिकेतून आज आपण सर्व कामात आलो आहे. मित्रांनो, मी तुम्हाला मुद्दा मला समोर काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. इतक्या लांबवर कोण येते, 1-2 तासावर 3 तासावर कोण बघायला येतात ते तसं नाहीये. हे सगळे प्रकल्प जे आपले प्रलंबित होते, मागे राहिले होते, त्या सगळ्या प्रकल्पाला चालना मी देऊ लागलेलो आहे. आणि त्याला साथ मुख्यमंत्री चांगली साथ आहे. सत्तारबाई म्हणली गोष्ट खरी आहे, सत्तारबाई की मुख्यमंत्र्यांना विनंती केली, म्हणतात तुम्ही समृद्धी महामार्ग घेऊन चाललाय, तिकडून जालना मार्गे चाललाय, तुमच्या बुलढाणा नागपूरला चाललाय. पण मी मुख्यमंत्र्यांना म्हणलो की साहेब मराठवाडा सुटून चाललाय, आपला मराठवाडा सुटून चाललेला आहे. आणि आमची सगळ्यात मोठी खंत अशी आहे की मुंबईपासून आम्ही 600 किलोमीटर जवळपास 12 ते 13 तास लागतात मुंबईला पोहोचायला आम्हाला. आणि म्हणून आम्हाला मुंबई 4 तासात काढता आली पाहिजे, 5 तासात काढता आली पाहिजे. आणि मग माझी विनंती आहे, म्हटलं जालन्यापासून नांदेडपर्यंत सोडण्याचं काम तुम्ही करा. आणि मुख्यमंत्री आणि अजितदादांनी आमची विनंती मान्य केली. 1000 कोटी नाही, 10,000 कोटी रुपयाचा समृद्धी महामार्ग हा केवळ विनंती केल्याप्रमाणे जालन्यापासून नांदेडपर्यंतचा मार्ग त्यांनी मंजूर केला, जो आता समृद्धीचा पुढचा टप्पा, जो जालन्यापासून नांदेडला, नांदेडून बाय कार निघाला तर 5-5.5 तासामध्ये मुंबईला. म्हणजे मुंबईची आपली 12-13 तासाची होती, ती मुंबई आता जवळपास 5-5.5 तासामध्ये आपण मुंबईला पोहोचणार. खूप मोठी क्रांती होईल. मुंबई जवळ असलं, सगळ्यांना नोकरी पाहिजे, काम आहे, मंत्रालय आहे, बदली आहे, काही ना काहीतरी सामान्य माणसं आहे. दुसरं पुण्याचा विषय, पुण्याची गडकरींना विनंती केली, मुख्यमंत्र्यांना विनंती केली की म्हटलं आपला मार्ग फक्त एवढा संपवायचा नाही आपल्याला, आपल्याला जायचंय ते इथून औरंगाबादून पुणे मार्ग मुंबईला जायचं.
आज आपण नाशिक मार्गे जातो, आम्ही म्हटलं की आम्हाला औरंगाबाद मार्गे पुण्याहून जायचंय मुंबईला, सर्वांची मुलं शिकायला पुण्यामध्ये आहे आणि इथून देगलूर हैदराबादला जायचं. हे दोन गोष्टी झाल्या तर मुंबईची बुलेट ट्रेन नुसते एवढंच नाही तर मुंबईची बुलेट ट्रेन आपण 4 तासांमध्ये मुंबईला जाऊ शकू. मित्र 4 तासांमध्ये रेल्वेने हे स्वप्न नाहीये, वास्तव आहे. वेळ थोडा लागू शकतो पण हे पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र शासनाचा पुढाकार नक्की राहील. हे 100%